आज मी इथे बोलणार आहे उद्धव ठाकरेंना झोप लागली आहे का या विषयावर ही झोप कशाबद्दल आहे तुम्ही ऐकाल मी नाराज आहे मी थोडासा संतप्त आहे राज्यकर्ते जेव्हा संवेदनशीलता दाखवत नाहीत एखाद्या मागणीला प्रतिसाद देत नाहीत तेव्हा मोठी कठीण परिस्थिती निर्माण होते माणसं असहाय्य होतात आणि मग एक दिवस या असहाय्यतेचा स्फोट होतो आणि संघर्ष निर्माण होतो असा संघर्ष निर्माण होऊ नये उद्धव ठाकरे यांच्या सरकारला लवकरात लवकर समज यावी म्हणून मी इथे आलेलो आहे तुम्हाला माहिती आहे याआधी मी उद्धव ठाकरेंवर कठोर टीका केलेली आहे अनेक वर्ष ते राजकारणात आहे त्यामुळे त्यांच्यावर टीका होणं स्वाभाविक आहे त्यांनी जेव्हा चांगलं केलं तेव्हा त्यांची स्तुतीही केली आहे आणि त्यांचं सरकार आल्यापासून बहुतेक वेळा मी त्यांच्याविषयी चांगलं बोललो आहे कारण सरकार आल्यानंतर काही महिन्यातच करोनाचं संकट आलं होतं आणि त्या संकटाशी झुंजताना त्यांची सगळी शक्ती खर्च पडत होती पण इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत त्यांनी निश्चितपणे चांगलं काम केलं आहे आणि तुम्ही जर बघितलंच आजची परिस्थिती या दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत बरी परिस्थिती आहे मला माहिती आहे खूप समस्या आहेत